भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 2 21 25 22 आणि 23. कार्यालयीन वेळेत महापालिका मिरज कार्यालय कर्मचारी गायब झाल्याने राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कार्यालयासमोर ठिय्या मारून निषेध व्यक्त केला आहे. महापालिका मिरज कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी दुपारच्या वेळी गायब होते. विभागात कर्मचारी व अधिकारी नसल्याने कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले. त्याचबरोबर कामासाठी आलेल्या नागरिकांनाही कामे होत नसल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. आज राष्ट्रवादी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना याचा अनुभव आल्याने ते संतापले आणि त्यांनी महापालिका गेटसमोर ठिय्या मारला. त्यांच्यासोबत नागरिकही बसले. यावेळी संतप्त नागरिकांनी व नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी त्या हालचाल रजिस्टरवाल्यांना विचारलं, कुणी नोंद करून जात नाही आहे कुठं. काही भागात त्यातले लोक आम्ही वसुली, आम्ही सर्वे फक्त देत आहेत. किती वसुली केली त्यांनी दिवसभर आज ते कामावर नाहीत. किती वसुली केली. काही लोक म्हणत आहेत आम्ही ते निवडणूक कामानिमित्त आहे. महापालिकेचं काम कोण करत आहे? कोणच नाही करत. आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या क्लार्कला बोलवत आहेत गेली 2 तास, तरी तो येत नाही. कुणाचं कुणावर कंट्रोल नाही. या लोकांकडे 3-3, 4-4 चार्ज आहेत. स्वतः सह आयुक्त दुपारी घरी जेवायला गेलेली परत लवकर येत नाही. म्हणजे ते मेन अधिकारीच जात आहेत, खालची गायब होत आहेत. सगळ्यांनी मिळून आज मी या महापालिकेचा एक विश्वस्त आहे की लोकही काम करणारी आहेत. सगळ्यांनी मिळून चांगलं काम नागरिकांचं केलं पाहिजे. आज नागरिक पैसे भरायला येऊन ताटकळत बसलेले आहेत. कुणी नाही आहे त्या जागी. तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आता मी दररोज येऊन दुपारी बसणार 1:30 इथं. जे घरी जेवायला जातात वेळेवर येत नाहीत त्यांना मी इथं वेलकम करत बसतो. आता काय करायचं, काय भूमिका काय घ्यायची. सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे आल्यानंतर त्यांनी योगेंद्र थोरात यांची समजूत काढून कार्यालयात नेले. मग या घटनेवर पडदा पडला. जागेवर साहेब नाही आहेत. साहेब नाही, सही झाले. रजेवर आहेत साहेब, 2-3 दिवस रजेवर आहेत. खर्चा खर्चा काय तर काय तर त्याची कारणं सांगतात. आज उद्या आज उद्या म्हणून आता आजचा 9 दिवस चालू आहे. कामं काय व्यवस्थित काय झालेलं नाही नगरपालिकेचे. कामं करून द्यायला पाहिजे. साहेब लोक व्यवस्थित जागेवर असायला पाहिजेत. झोनचा दाखला मागतो तर झोनचा दाखला यांचा 8-8 दिवस 15-15 दिवस झोनचा दाखला होत नाही. 2 दिवस का पुढे? हा 2 दिवस किंवा 1-1.5 दिवसात व्हायला पाहिजे. झोन दाखला होत नाही.